अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 7 दिवसांपासून गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान होते, त्या गणरायांचे आज विसर्जन करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांप्रमाणे यावर्षी सुद्धा जामनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आली होती। सर्वांनी आपापल्या गणेशमूर्त्या आणि निर्माल्य विसर्जनासाठी नदीवर न जाता संकलन केंद्रावर संकलित करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते। त्याप्रमाणे जामनेर शहरातील नागरिकांनी आपापल्या गणेशमूर्त्या आणि निर्माल्य संकलन केंद्रावर संकलित केल्या। या सर्व संकलित मूर्त्यांचे नगर परिषदेच्या वतीने विधिवतपणे विसर्जन करण्यात आले। यावेळी शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून जामनेर शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज जामनेर शहरातील नगर परिषदेमार्फत ज्या 7 दिवशी गणपती विसर्जन जे होत आहे, तर त्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी मूर्ती संकलन केंद्र उभारलेलं आहे। हे मूर्ती संकलन केंद्र नगर परिषद चौक, त्याचप्रमाणे भुसावळ रोडवरील ईदगा मैदानाजवळ देखील हे मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि या ठिकाणी सर्व जे काही गणपती आज जो 7 दिवशी जे विसर्जन करणार आहे, तर ते विसर्जन करणारे सर्व लोक या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्या या ठिकाणी देत आहेत। आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये मूर्ती जमा झालेली आहे। जामनेर नगर परिषदेने श्री गणेश मूर्ती व निर्माल्य हे ह्या ठिकाणी जमा करणार आहे व त्यानंतर विधिवत पद्धतीने याची नगर परिषदेच्या मार्फत विसर्जन करण्यात येणार आहे। जामनेरमध्ये आपण बघू शकतोय की बंदोबस्त हा देखील पोलिसांचा चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा वाजंत्री आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत नाही आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने जे निर्देश दिलेले होते, त्या निर्देशाचं या ठिकाणी आपल्याला तंतोतंत पालन होताना दिसत आहे।
नगर परिषदेने जे शासनातर्फे जे निर्देश देण्यात आलेले होते की संकलन केंद्र सुरू करून याचं विधिवतपणे विसर्जन करण्यात यावं, तर जामनेर नगर परिषदेचे जे नोडल अधिकारी आहेत ते आपल्या सोबत आहेत, तर ते कशा पद्धतीने या ठिकाणी संकलन केंद्र यांनी उभारलेले होते, त्या संकलन केंद्रांना कशी वेळ देण्यात आलेली होती नागरिकांना, आणि यानंतर या गणपतीचं कशा पद्धतीने विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे त्याबद्दलची ते आपल्याला माहिती सांगतील। नमस्कार, माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सर्वच उत्सव आपण साजरे करण्यासाठी नगर परिषदेकडनं नक्कीच नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतो। तसेच यावेळेस आपण गणेशमूर्तींचा हा उपक्रमही राबवलेला आहे की ज्यासाठी आपण निर्माल्य कलश आणि इथे त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या अंतर्गत आपण सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना सूचित करून किंवा शाळांच्या मदतीने आपण मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आलेली आहे, त्याची विजेत्यांची नावंही आपल्याकडे आलेले आहेत, त्या विजेत्यांना लवकरच पारितोषिक आपल्या नगर परिषदेकडनं दिले जाईल। त्याचसोबत आम्हाला सर्व पोलीस बांधव, त्याच्यानंतर नगरपालिका कर्मचारी व नागरिक यांच्या मोलाचे सहकार्य मिळाले आहेत, तसेच सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष मॅडम, मुख्य अधिकारी यांच्या मोलाचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असते, त्यांच्याच सहकार्यातनं हा सगळा उपक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने राबवतो आहे। तसेच आमचे पोलीस बांधवही इथे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात। यासाठी आपण दिनांक आजची दिनांक 16 व 19 आपण सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6-6:30 आपण ह्या टेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे, जिथे नागरिक येऊन त्यांच्या गणेशमूर्ती व निर्माल्य यांचे संकलन येथे करू शकतात। यामध्ये सर्व समाजबांधवांनी आपल्याला मदत केलेली आहे, यापुढेही सर्व नागरिकांनी आम्हाला असाच सहभाग देत राहावा, हरित शपथेमध्ये प्रामुख्याने भाग घ्यावा व अजून या उपक्रमात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करत राहावे ही विनंती। नगर परिषदेमार्फत ज्या जे नवनवीन उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात व नागरिकांना त्याची माहिती एक पथनाट्याच्या माध्यमातून म्हणा किंवा घरापर्यंत पोहोचवली जाते, असे आमचे मित्र संतोष सराफ हे आहेत, तर आपण त्यांच्याकडनं देखील या संकलन केंद्रावरती कशा पद्धतीने नवीन उपक्रम राबवले गेलेले आहेत व नागरिकांपर्यंत ही माहिती कशा पद्धतीने पाठवलेली आहे त्याच्या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत। धन्यवाद किरण सर। सर्वप्रथम मी माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं, मीडिया असतील, प्रिंट रिपोर्टर असतील, सगळ्यांचा आभार मानतो, कारण त्यांनी या उपक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा मोलाचा वाटा उचलला। दुसरं आभार मानतो शासनाचं की शासनाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला, आणि त्याचबरोबर आमचे नेहमीचे जे पाठीराखे आहेत, सहकार्य करणारे आहेत, माननीय नगराध्यक्ष सौ साधना मासाहेब, त्याचबरोबर आमचे गटनेते, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक, आणि विशेष म्हणजे या अभियानामध्ये सर्वच धर्माच्या नगरसेवकांनी एक सामाजिक उपक्रम, सामाजिक आत्मभान ठेवून हा उपक्रम हाती घेतला। त्याच्यानंतर या ठिकाणी 2 दिवस आपण 17 आणि 19 म्हणजे ज्या दिवशी गणेशजींचं विसर्जन होतं त्या दिवशी मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र सुरू केलेलं आहे, आणि त्याआधी आपण शाळांमध्ये मातीच्या मूर्ती बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या, त्याचबरोबर तुरटीपासून गणेशजींच्या मूर्ती बनवण्याच्या स्पर्धा घेतल्या। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व लोकांनी, शाळांनी याला दिला, आणि हा खरोखर असा लोकसहभागाने युक्त असा कार्यक्रम या ठिकाणी झाला। त्याचबरोबर आमचे सर्व पोलीस बांधव असतील, त्याचबरोबर आमचे नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, आमचे CO साहेब असतील, आमच्या नगराध्यक्ष मासाहेब असतील, माननीय आमदार असतील, आमचे गटनेते असतील, त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक बंधू असतील, तर या सगळ्या लोकांनी एकत्रितरित्या येऊन हा एक कॉम्बो पॅक याला म्हणता येईल या प्रकारे असा पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला। आणि अजूनसुद्धा ज्यांच्यापर्यंत हा पोचला नसेल हा उपक्रम, तर मला अपेक्षा आहे की आपल्या मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून हा पोचेल, आणि खऱ्या अर्थाने लोकसहभाग या ठिकाणी
या उपक्रमाला मिळेल। धन्यवाद। तर आपल्यासोबत आता पाचोरा विभागीय अधिकारी आहेत, त्या आपल्याला या बंदोबस्ता संदर्भातली आजचं जे विसर्जन कशा पद्धतीत झालं त्याची माहिती देतील। आजचं जे बंद सातव्या दिवसाचं जे विसर्जन झालं ते जामनेर शहरात एकंदर 13 सार्वजनिक गणपती आणि जवळजवळ 1300 घरगुती गणपती आणि 20 खाजगी गणपती अशा गणपतीचं विसर्जन आज रोजी शांततेत पार पडलेलं आहे। काही सार्वजनिक गणपती अजून विसर्जित होत आहेत, कोणताही विषय नाही। पोलीस विभागाने आणि नगरपालिकेने नियोजन करून इतर डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेट करून सर्व मूर्तीचं संकलन केंद्र 3 ठिकाणी निर्माण करून सर्व मूर्ती नगरपालिकेच्या ट्रॅक्टरनी आणि वाहनांनी विसर्जनस्थळी नेऊन विसर्जित करण्यात आलेलं आहे। विसर्जनस्थळसुद्धा एकदम सुरक्षितपणे तयार केलेलं आहे, कोणताही सुरक्षेचा विषय आम्ही ठेवलेला नाही। आणि शहरामध्ये आमच्याकडे जवळजवळ आता 100 पोलिसांचा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। 1 PI, 1 DYSP, 4 PSI, API आणि 100 कर्मचारी इतका मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावलेला आहे। जनतेनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्यांचेही आभार मानतो। आणि विसर्जन शांततेत पार पडेल, कोणताही प्रकार घडणार नाही। धन्यवाद। त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतील व घरगुती गणेश उत्सव मंडळ असतील, यांच्यासाठी त्यांनी निर्माण केंद्र मूर्ती संकलन केंद्र या ठिकाणी उभारलेले होते। त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी सहकार्य करत मूर्ती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत व ते नगर परिषदेच्या वतीने ते आता विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।